साडेतीन शक्तिपीठांपैकी महत्त्वाचं पीठ असणाऱ्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सध्या भक्तांना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागतोय. मंदिर परिसरात असणाऱ्या फरशा चांगल्या स्थापत असल्यामुळे चालताना भक्तांना चटके सहन करावे लागतात, त्यामुळे भक्तांमधून नाराजी व्यक्त करण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरचं तापमान चांगलंच वाढलंय. देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांना सध्या आधी पायाला चटके मग देवीचं दर्शन होत आहे. महालक्ष्मी मंदिर परिसरात असणारी फरशी जोरदार तापू लागली, त्यामुळे भक्तांना या फरशीवरून चालताना चटके सहन करावे लागत आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं मंदिर परिसरात काही ठिकाणी मॅट टाकलंय, पण त्याचाही काही उपयोग होत नाहीये. एवढ्या उन्हात येऊन पायाला वरूनही चटके बसतात आणि पायालाही चटके बसतात, त्याबद्दल शासनाने घ्यायला काहीतरी पाहिजे. इथं आल्यानंतर चटके मात्र सॉलिड बसतात, ही आठवण कायम राहते की चटके खायचे अंबाबाईजी जायचं. भक्तांना चटके लागू नयेत आणि मंदिर परिसरातील फरशा थंड राहाव्यात यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं लाखो रुपये खर्चून कांचीपुरम फरशा बसवल्या, पण त्या फरशा जोरदार तापत असल्यामुळे त्या खऱ्याच कांचीपुरम फरशा आहेत का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मार्च महिन्यातच मंदिरातील फरशा अशा पद्धतीनं तापत असतील तर मे महिन्यात काय स्थिती असेल याबाबत विचार करण्याची गरज आहे. खूप डेंजर आहे, वरून एवढं ऊन आहे की सहनही होत नाही आणि संध्याकाळ आलं तर गर्दी असते, मग त्यामुळं आत्ता आलोय पण एवढं उन्हामध्ये सहन होत नाही आहे ते, मग त्यामुळं काहीतरी करायला हवं थोडं. महाराष्ट्रातील अन्य देवस्थानांमध्ये भक्तांना दर्शन घेताना चटके लागू नयेत म्हणून अनेक उपाययोजना केल्या जातात, मग पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं तशा उपाययोजना का केल्या जात नाहीत असा प्रश्न उपस्थित होतोय. प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.